राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी आश्चर्य व्यक्त केले. भाजप राष्ट्रवादीत काही सौदा झाल्याचं नाकारता येत नसल्याचा टोला त्यांनी शरद पवारांना लगावलाय. न मागता पाठिंबा दिल्यानं गुड वाढल्याचंही चव्हाणांनी नमूद केलंय. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी अशोक चव्हाणांशी केलेली ही चर्चा. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली आणि एका ओळीचा ठराव करण्यात आला. सर्वाधिकार सोनिया गांधींना देण्यात आले. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जो भाजपला पाठिंबा दिला आहे, खरं तर विचारधारा पूर्ण वेगळी आहे. म्हणजे राष्ट्रवादी स्वतःला सेक्युलर म्हणवतं आणि त्यांनी जातीयवादी अशी टीका करणाऱ्या भाजपलाच पाठिंबा दिला. तुम्ही कसं बघता याच्याकडे? हे अपेक्षित नव्हतं. म्हणायची गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादीची कारणं त्यांनी काही जरी सांगितली असतील, तरी राष्ट्रवादींनी कुठल्या कारणास्तव पाठिंबा दिला आणि विशेषतः भाजपला पाठिंबा देण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं आहे, हे थोडं आश्चर्यकारक आहे. काही सौदा झाला असावा याच्यामागे? सांगता येत नाही, नाकारता येत नाही. कशा प्रकारचा सौदा काय तुमचा सांगणं कठीण, त्यांनाच विचारा तुम्ही. शिवसेना आणि भाजपची चर्चा अजून संपलेली नाही आणि ही चर्चा संपण्याच्या आधीच, म्हणजे निकाल लागण्याच्या दिवशीच, दुपारीच राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक हा पाठिंबा दिला. खरं तर भाजपने हा पाठिंबा मागितलाही नव्हता आणि या पाठिंब्याबद्दल भाजपने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. असं आहे की त्यांनी मागितला नव्हता, ह्यांनी देऊ केला, हे सगळं जे म्हणजे फार गूढ आहे. याच्यामध्ये काही सांगता येत नाही नेमकं याच्यामध्ये काय काय दडलं आहे किंवा नेमकं कशामुळे. कारण शेवटी राजकारणामध्ये कोणी सहज पाठिंबा देतो आहे असं मान्य इतकं जनता ही खुळी नाही आहे. त्याच्यामागे नेमकं काय कारणं आहेत हे स्पष्ट त्यांनी स्थिर सरकार महाराष्ट्राला देण्या इतका त्यांनी सांगितलेलं आहे. पण या सत्यता काय हे कालांतराने स्पष्ट होईल. धन्यवाद. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसने जो पाठिंबा दिलेला आहे भाजपला, त्याच्यामागे निश्चित काहीतरी गूढ आहे, त्याच्यामागे काहीतरी सौदा झाला असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.